मित्रांनो, मी भारती आणि भारतीज रेसिपी मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि कसे आहात? मस्त मजेत आहात ना? आणि आज मी तुम्हाला एक पदार्थ दाखवणार आहे. तो पदार्थ खूपच टेस्टी आहे आणि त्याचं नाव आहे डाळ पालक. तर चला आपण रेसिपी बघू. तर डाळ पालक बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे एक जोडी पालक घेतलाय, तो मी साफ करून स्वच्छ धुवून एका जाळीमध्ये नितळत ठेवलाय. त्याचप्रमाणे मी डाळ घेतली आहे, इथे अर्धा वाटी चण्याची डाळ घेतली आहे आणि मी ती अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये अशी भिजत ठेवली होती. ही बघा, आपली डाळ आता अर्धा तास झालेला आहे आणि छान थोडी फुलली आहे ती. तर ही इथे मी अर्धा वाटी चण्याची डाळ घेतली आहे, अर्धा वाटी तुरीची डाळ, अर्धा वाटी मसूर, मसूर डाळ आहे म्हणजे ही बघा ऑरेंज कलरची जी असते ती मसूर डाळ आहे. अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलाय, चवीनुसार मीठ, जिरं, हळद, दोन कांदे बारीक कापून घेतले आहेत, दोन टोमॅटो आणि तीन ते चार मी हिरव्या मिरच्या इथे घेतल्या आहेत आणि इथे धने जिरा पावडर आणि इथे आपल्या ह्या संकेश्वरी मिरच्या तुम्ही बघू शकता, इथे संकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत मी आणि इथे हिंग घेतलाय आणि इथे मी लाल तिखट घेतलंय. तुम्ही बघू शकता आपण ही डाळ जी घेतली होती, चणा डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ, ती मी अशी छान आता मस्तपैकी धुवून घेतल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्या आणि त्या तिन्ही डाळी मी आता एकत्र केल्या आहेत. तर आता ह्या तिन्ही डाळी मी कुकरला बॉईल करून घेणार आहे. तर मी आता एक इथे कुकर घेतलाय आणि ह्या कुकरमध्ये ह्या तिन्ही ज्या मी डाळी घेतल्या आहेत स्वच्छ धुवून त्या मी कुकरमध्ये अशा टाकून घेते. आणि आपण ह्या ज्या आता तीन डाळ घेतल्या आहेत, मसूर, तूर डाळ आणि चणा डाळ, ती आपण आता कुकरला लावून त्याच्या तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर त्या डाळी शिजताना आपण त्यात थोडं आता हळद आणि थोडं मीठ घालून त्यात एक ते दोन ग्लास पाणी घालून आपण त्या छानपैकी आता शिजवून घेणार आहे कुकरमधून. मी आता त्या डाळीमध्ये पाणी ओतून घेते, एक ते दोन ग्लास मी पाणी टाकून घेते त्या डाळीमध्ये. आणि त्यात मी आता थोडंसं मीठ आणि थोडी हळद घालते आणि त्या गॅसवर ठेवून त्या कुकरच्या तीन शिट्या काढून घेते. डाळ आपली शिजत ठेवलेली आहे तर आपण तोपर्यंत आता पालक कापून घेऊया. पण आता पालक कापण्यापूर्वी एक काम करायचं आहे, आपण हा पालक कुकरला शिजून न घेता मी तो फक्त गरम पाण्यातनं असा बॉईल करून घेणार आहे आणि त्यासाठी मी एका कढईत पाणी गरम करत ठेवते आता. आणि आपलं हे पाणी आता गरम होईपर्यंत आपण हे पालक आहे तो आता आपण कापून घेऊया. बारीक बारीक कापून घ्यायचा. मी हा पालक सांगितल्याप्रमाणे कुकरला शिजून घेणार नाहीये, मी तो त्या कढईतून गरम पाण्यात ना बॉईल करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपण हे जे पाणी एका कढईत गरम करत ठेवलं होतं ते छानपैकी उकळलंय आणि एकीकडे मी हा जो पालक घेतला होता तो पण छान असा बारीक पूर्ण आता कापून घेतलाय. आणि आता मी ह्या गरम पाण्यामध्ये एक चिमूटभर मीठ घालते. आपण हा जो कापून घेतलेला पालक आहे तो मी ह्या गरम पाण्यामध्ये असा टाकते आणि तो एक ते दोन मिनटं मी त्यामध्ये असा उकळून घेणार आहे. तर आपण हा जो पालक आता ह्या गरम पाण्यामध्ये आता उकळून घेतलाय आणि तो मी पूर्ण आता असा गाळून काढते. पूर्णपणे तो पूर्ण असा काढून घ्यायचा आपल्या जाळीमध्ये. मी गॅस बंद केलाय आता. आणि हा जो पालक आपण आता ह्या गरम पाण्यात ना गाळून घेतलाय तो आता लगेच मी एका साध्या पाण्यामध्ये असं टाकून घेते.
आपण हा जो पालक आता गरम पाण्यातून लगेचच मी साध्या पाण्यामध्ये घातला होता आणि आता तो पण मी त्यात असा गाळून काढते आणि आता मी हा असा निथळ ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता आपण ही जी डाळ आता आहे ह्या कुकर मध्ये शिजण्यासाठी ठेवली होती ती छान मस्तपैकी एकदम मऊ झाली आहे आणि छानच शिजते एकदम। हे बघा मस्त डाळ एकदम नरम झाली ती। तरी मी त्याला थोडं अजून स्मॅश करून घेते। हा माझ्याकडे छोटासा रवी येत आहे। आपण आता डाळ पालक बनवण्यासाठी मी ते एक मोठी अशी कढई ठेवून घेतली आहे गॅसवर आणि गॅस मी मध्यम ठेवलेला आहे। आपण कढई तापली की आता आपण यात फोडणीचे मसाले घालून घेऊया। तर आपण आता आपले कढईमध्ये एक ते दोन पळी असं तेल, एक पळी सुद्धा चालेल। जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे दोन ते तीन चमचे तूप पण वापरू शकता। मी इथे तेल वापरून घेते। तर आपण आता हे जे कढई तेल घेतलं होतं ते तेल पण आता आपलं छानपैकी तापलं आहे आणि मी त्यात आता फोडणीसाठी जीरं घालते। आणि इथे मी 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं असं बारीक करून घेतलंय ते पण मी आता त्यात असं टाकून घेते। अर्धा चमचा हळद टाकून घेते मी आणि हे छान आपण जरा असं तेलामध्ये परतून घेऊया। तुम्ही इथे आलं लसूणची पेस्ट केली तरी सुद्धा चालेल पण मी आलं लसूणची पेस्ट न करता ते बारीक बारीक असे कापून घेतले आणि आता ते छानपैकी तेलात परतत आहे। आता हे आलं लसूण इथे जे आणि जिऱ्याची फोडणी दिली होती ती छान परतली गेली आहे। आता आपण ह्या ज्या हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत त्या मी त्यात अशा टाकून घेते आणि त्या आपण त्या तेलावर मस्तपैकी परतून घेते। आणि आता त्यात मी धनेजिरा पावडर जी घेतली आहे ती धनजिरा पावडर अर्धा चमचा टाकून घेते। एक मस्त एकदम स्मेल येतोय छानपैकी एकदम सगळे मसाले आलं लसूण पेस्ट एकदम छानपैकी एकत्र झालंय। आणि आता आपण जे दोन कांदे कापून घेतले होते बारीक कांदे ते मी त्या कांदे आता ऍड करून घेते। कांदे एकदम बारीक कापून घ्यायचे म्हणजे कसं ते लवकर शिजतील पण आणि दिसायला पण छान दिसतील। आता आपण हा जो कांदा ह्या तेलामध्ये परतून घेतलाय तो पण छान असा मऊ झालेला आहे आणि त्यात मी आता हिंग घालून घेते थोडं। आणि इथे मी दोन बारीक टोमॅटो कापून घेतले ते पण मी आता त्यात असे परतून घेते। आपण थोडं यात जरा मीठ घालून घेऊया। एक चिमूट भर मी मीठ घालून घेते। आणि छान आपण मस्तपैकी टोमॅटो आपला मऊ होईपर्यंत आपण हे असं परतून घ्यायचंय। आपण जो टोमॅटो या कांद्यामध्ये परतून घेतलाय तो पण छान आता एकदम मऊ झालेला आहे आणि आता त्यावर मी लाल तिखट घेतलंय ते 1 चमचा लाल तिखट घालून घेते। आणि ते पण छान ह्या तेलामध्ये परतून घेते। पालक हा खूप पौष्टिक असतो आणि तो आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतो। जर तुम्ही डाळ पालक किंवा पालक सूप जरी प्याला तरी ते तुमच्यासाठी खूपच चांगलं असतं। किंवा पालक भाजी, पण पालक भाजीचं कसं होतं ते तेलामध्ये वगैरे फ्राय होऊन येते, त्यापेक्षा जर तुम्ही डायरेक्ट डाळ पालक किंवा पालक सूप जरी प्याला तरी ते
खूप पौष्टिक आणि एकदम हेल्दी असं सूप आहे। तुम्ही बघू शकता आपण कांदा, टोमॅटो, मिरची, आलं लसूण हे छानपैकी तेलावर परतून घेतलं आणि लाल तिखट पण आपण घातलंय। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आला अशी तरी म्हणा किंवा असं चारी बाजूने असं तेल सुटलंय आणि आपला कांदा टोमॅटो छानपैकी शिजलाय आता। तर आत्ता मी जो पालक आपण मगाशी पाण्यामध्ये उकळून जो गाळून ठेवलाय तो पालक मी आता याच्यात असं टाकते। आपण जो पालक मगाशी गाळून घेतला होता तो मी आता पालक ह्या कांदा टोमॅटोमध्ये असं मिक्स करून घेते छानपैकी। जो पालक उकडून घेतला होता, उकडून म्हणजे गरम पाण्यात ना बॉईल करून घेतला होता, तो मी या कांदा टोमॅटो मध्ये आता मस्तपैकी मिक्स करून घेतलाय आणि हा जास्त शिजवायचा नाही, 1 ते 2 मिनिटं ते आपल्या ग्रेव्हीमध्ये किंवा कांदा टोमॅटो जे आहे त्यामध्ये परतवून घ्यायचं। आणि आपण ही जी डाळ आता कुकरमध्ये उकडून घेतली तर ती डाळ आपण त्यात आता अशी घालून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली डाळ पण मस्त शिजली एकदम छानच। आणि गॅस मी बारीकच ठेवलाय आणि आता मी हे पूर्ण सगळं असं मिक्स करून घेते। वाव, खूपच छान, खूपच सुंदर दिसतेय डाळ पालक, एकदम टेस्टी होणार आहे नक्कीच। हे बघा तुम्ही बघू शकता आपलं हे डाळ पालक आता तयार होत आलंय आणि मी त्यात जे डाळ शिजवताना कुकरमध्ये पाणी होतं किंवा जी डाळ कुकरला लागली होती तर ती डाळ धुवून घेतली, तेवढंच पाणी मी त्यात ऍड केलेलं आहे, जास्त पाणी मी ऍड केलेलं नाहीये त्यात। आणि आत्ता मी त्यात चवीपुरतं मीठ घालून घेते आणि बघू शकता तुम्ही आपल्या डाळ पालकला छानपैकी उकळी येते आणि खूपच टेस्टी आणि हेल्दी अशी डिश आहे ही, तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये तसं कळवा सुद्धा। आणि हे तुम्ही बघू शकता की आपण जो पालक होता तो कुकरमध्ये उकडून न घेता जस्ट गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतला होता 1 ते 2 मिनिटं, त्यामुळे पालकचा रंग सुद्धा एकदम ग्रीन आहे। आणि जेव्हा आपण पालक कुकरमध्ये शिजवून घेतो तेव्हा तो थोडासा काळपट होतो, पण आपण बघा हा पालक आता जो गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतला होता तो छानपैकी असा हिरवट एकदम गार हिरवागार असा दिसतोय। आणि आता 1 ते 2 उकळी आल्या की मी यावर अशी थोडी कोथिंबीर घालून घेते। बघू शकता आपलं हे डाळ पालक आता ही डिश खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि मी ते आता एका बाउलमध्ये असं काढून घेते। तुम्ही बघू शकता खूपच सुंदर झालं आपलं डाळ पालक ही डिश। पण आता हे डाळ पालकला तडका देण्यासाठी मी ही एक माझ्याकडे फोडणी पात्र आहे ते मी फोडणी पात्र गॅसवर ठेवते इथे असं गॅस बारीक करून घेते आणि मी त्यात 2 ते 3 टेबलस्पून असं तेल घालून घेते। ते तेल घेतलं होतं ते तेल आता छानपैकी गरम झालंय आणि त्यात मी एक चिमूटभर असं जिरं घालून घेते, तुम्ही बघू शकता थोडस हिंग आणि अर्धा चमचा मी लाल मसाला घेते आणि मी इथे चमकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत
त्या मी मिरच्या सुद्धा त्या तशा परतून घेते जरा. आणि आता मी हा तडका अशा प्रकारे आपली आजची ही हेल्दी आणि टेस्टी डाळ पालक ही रेसिपी तयार झाली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि आजची माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.